नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, परतीचा पाऊस अद्याप बरसत असून आता पुढील 3 ते 4 तासात राज्यातील काही भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परतीचा पाऊस हा ऑक्टोबर महिन्यात राज्यातील विविध भागात जोरदार बरसला. अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता राज्यातील काही भागात पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ते कोणते जिल्हे आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, रायगड आणि पुणे परिसरात पुढील 3 ते 4 तासात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इतरत्र गेल्या 24 तासात कोकण गोव्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण गोवा मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तर मित्रांनो, पुढील हवामान अंदाज बघूया, किती जिल्ह्यात किती पाऊस आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातला हवामान सांगणार आहोत. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. तर मित्रांनो, पुढील हवामानाचा अंदाज असा आहे की 25 ऑक्टोबर म्हणजेच आज कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर 26 ऑक्टोबर कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व मराठवाड्यात आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. व 27 आणि 29 ऑक्टोबर गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे असे हवामानने इशारा दिला आहे. तर हवामान खात्याने दिलेला इशारा बघा, पुन्हा एकदा सांगतो, 25 ऑक्टोबर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता. तसेच 26 ऑक्टोबर कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता. तर मित्रांनो, आता आल्या ताज्या माहितीनुसार येत्या काही तासात म्हणजे पुढील 3 ते 4 तासात या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने व्यक्त केले आहे. तर मित्रांनो, कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असेही हवामान खात्याने दिले आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे. अशाच प्रकारे नवीन नवीन मराठी बातम्या बघण्यासाठी, अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी आम्हाला शेतकरी कृषी दर्शन चॅनलला फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.